पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार उत्कर्ष समितीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण, कर्जत, खालापूर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक हॉल पनवेलमधील नीलाताई पटवर्धन सभागृह येथे झाला. यावेळी मल्हार चॅनलचे संपादक नितीन कोळी यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पत्रकार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन स्वामी समर्थ परमपूज्य श्री रामदासजी महाराज यांनी केले. या पत्रकार सन्मान सोहळ्याला स्वामी समर्थ रामदास महाराज, जितेंद्र तिवारी, एस सी मिश्रा, पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, प्रदेश सचिव वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सहसचिव ज्ञानेश्वर कोळी, अशोक घरत, अलंकार भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कर्ष समितीकडून विद्यार्थी गुणगौरव, महिलांचा सन्मान, वृक्षारोपण, रक्तदान आदी वर्षभर करीत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मल्हार चॅनलचे संपादक नितीन कोळी, सागरचे पत्रकार विजय मोकल, साप्ताहिक रासायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे, साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील, ज्येष्ठ पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार मिलिंद खारपाटील, लालचंद यादव, महामुंबई चॅनलच्या तृप्ती भोईर यांच्यासह इतर काही पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.